यंग तरंग प्रायोजित चिक शॅम्पू नमस्कार यंग तरंगच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पुस्तक आपले आयुष्यभराचे मित्र असतात असं लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं अर्थात आता काय आहे आणि अलीकडच्या मुलांच्या हातामध्ये जास्तीत जास्त वेळ पाहायला मिळतात ती अभ्यासाची पुस्तकं आणि ही पुस्तकं त्यांना मित्र वाटतात की शत्रू हा मला वाटतं थोडा संशोधनाचाच विषय असेल <laughs> हा गमतीचा भाग सोडला तरी सुद्धा खरोखरच अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्तची पुस्तकं आपल्यासाठी माहितीचा मनोरंजनाचा एक खजिनाच असतात आणि आज याच खजिन्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत पुस्तकांना मित्र मांडणारी हा खजिना गवसलेली काही मित्रमंडळी आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहेत आणि अर्थातच पुस्तकांवर प्रेम करणारी ही तरुण मुलं सुद्धा आपल्याबरोबर आहेत तेव्हा आधी आपल्या पुस्तक मित्रांशी ओळख करून घेऊया आपल्याबरोबर आहेत मिलिंद कोकजे सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सर स्वतः पत्रकार आहेत आणि त्याचबरोबर माध्यम सल्लागार म्हणून सुद्धा कार्यरत आहेत युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मराठी रंगभूमीवर कार्यरत असणारी आणि स्वतः सुजाण वाचक असणारी मुक्ता खरे आपल्याबरोबर आहे मुक्ता तुझं मनपूर्वक स्वागत आज आपण सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे की आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकं वाचायला आवडतात पण ही आवड जोपासताना काळानुरूप काही आव्हानं आहेत का आपल्या आवडीनिवडी थोड्याशा बदलत आहेत का याचाही आपण आढावा घेणार आहोत आणि म्हणून सुरुवात करूया आपल्या या, या सगळ्या तरुण मित्रांपासून ही मुलं अलीकडे काय वाचतात आणि त्यासाठी वेळ कसा काढतात हे जाणून घेऊया काय वाचता तुम्ही मला गोष्टीची पुस्तकं वाचायला आवडतात आणि मी रोजच्या अभ्यासातून खेळातून वेळ काढून गोष्टीची पुस्तकं वाचते कुठली आवडीची पुस्तक आहेत तुझी किंवा आवडता लेखक साने गुरुजींचं माझं मला आवडतं श्यामची आई हे पुस्तक आवडतं तसेच सावित्रीबाई फुले यांनी यांचं पुस्तक आवडतं जे अशोकराव शिंदे यांनी लिहिलेलं आहे त्या मला ते, ते खूप आवडतात दोन पुस्तकं मला सुद्धा गोष्टीची पुस्तकं वाचायला खूप आवडतात मला विचार नेम हे पुस्तक वाचायला आवडतं म्हणजे अवंतर पुस्तक त्याचे लेखक श्री तेज पारखे आहे मला त्याच्यातले हे आवडते की कायम पॉझिटिव्ह थिंक करायची पॉझिटिव्ह थिंक केल्याने कायम पॉझिटिव्ह होतं आणि निगेटिव्ह थिंक केल्याने कायम निगेटिव्ह होतं मला आत्मचरित्रपट पुस्तके वाचायला आवडतात कारण त्यातून आपल्याला ज्या व्यक्तींनी ज्या व्यक्तींची ती पुस्तके आहेत त्यांचा आपल्याला जीवन प्रवास कळतो आणि त्यांनी जीवनात जो खडतर प्रवास केला आहे त्याचाही आढावा आपल्याला एखादं आवडीचं आत्मचरित्र हा काळेपाणी स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर यांचं हे पुस्तक मला खूप आवडत बरं समोर प्रेक्षकांमधून कुणाला सांगायला आवडेल विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी त्यासाठी अवांतर पुस्तकांचं मोठ्या प्रमाणात वाचन केलं पाहिजे त्यामध्ये गोष्टींची पुस्तकं असतील कादंबरी असेल किंवा साने गुरुजींचं श्यामच्या आई पुस्तक असेल मला तर वाटतं त्या पुस्तकामधनं आपल्याला व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं घडतं हे आम्हाला प्रत्येक जे रात्र लिहिलेली आहे साने गुरुजींनी त्यातनं कळतं म्हणून मुलांनी वेगवेगळ्या ती गोष्टीची असतील आत्मवृत्त असतील म्हणजे त्याच्यामध्ये नेपोलियन बोनापाट आत्मवृत्त एवढं सुंदर आत्मवृत्त आहे तिथे जर वाच वाचलं तर व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच काही प्रमाणात का बदल होतात मिलिंद सर मुलांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत वेगवेगळ्या आवडी त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत अजून काही हात वर होत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हा मला यशशास्त्र हे पुस्तक वाचायला खूप आवडतं त्याचे लेखक आहेत अब्दुल सलाम चाऊस त्यांनी आपल्याला यश कसं मिळतं किंवा आपण काय करायचं ज्याने आपल्याला यशस्वी आपण भविष्यात यशस्वी हे त्यात सांगितलं आहे जसं की आपण आत्तापर्यंत जे केलं तेच आपल्या हाती जर आपण वेगळं काही केलं तरच वेगळं आपल्याला हाती येईल मला भरपूर पुस्तके वाचायला आवडतात त्यातला अग्निपंख हे मला खूप आवडतं ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे मला रामाचं शेला पुस्तक खूप आवडते ते साने यांनी लिहिले आहे अभ्यासा व्यतिरिक्त मी अनेक पुस्तकं वाचली त्यापैकी मला शिवर हे पुस्तक आवडलेलं आहे त्याचे लेखक ले, ले नामदेवराव जाधव आहेत बरं पण वाचनासाठी वेळ कसा काढतोस कधी वाचतोस खेळून वगैरे आल्यावर किंवा अभ्यासाच्या अभ्यास झाला आणि थोडा वेळ जर उरला ना अभ्यास होऊन सुद्धा त्यासाठी तेव्हा मी पुस्तक वाचतो टी व्ही बघाव असं नाही वाटत तेव्हा नाही त्यावेळेस नाही वाचनासाठी ठरवलेला वेळ असेल तर देतोच नक्की हां बर काय सांगाल सर इतकी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मुलांनी दिली आहेत कादंबरी वाचतायत आत्मचरित्र वाचतायत यशाकडे घेऊन जाणारी पुस्तकं वाचण्याचाही कल दिसतोय मला ऐकून खूप आनंद झाला की अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ही मुलं वाचतायत आणि त्यांनी नावं घेऊन आणि लेखकांची नावं घेऊन सांगितलं की आपल्याला कोणती पुस्तकं आवडत आहेत म्हणजे ते उगाच काही वरवर फक्त मला आवडतंय म्हणून मी वाचतोय किंवा अशा अशा पद्धतीने बोलत नाहीयेत तर त्यांनी निश्चित ती पुस्तकं वाचलेली आहेत अतिशय आनंददायी आणि आशादायी असं हे चित्र आहे की एकीकडे आपण हल्ली सतत सगळीकडे असे ऐकताना बोलताना ऐकतो आपण लोकांना की वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे लोकं वाचत नाही आहेत फारशी आणि अशा वेळेला ही आता पुढची पिढी नवीन येणारी ही जर का इतकं या वयात चांगलं वाचन करत असेल तर आपल्याला निश्चित काही आशेला आहे पुढे जागा आहे असं मला वाटतं नक्कीच मुक्ता तू ही याच पिढीचं प्रतिनिधित्व करतेस तू काय वाचतेस नेमकं मला खरं तर खूप आश्चर्य वाटतंय यांनी इतक्या गंभीर पुस्तकांची नावं घेतली आहेत पण मी आत्मचरित्रपर पुस्तकं वगैरे जरा कमी वाचली शाळेत असताना पण तेव्हा मला नारायण संतांची पुस्तकं वाचायला आवडायचं म्हणजे वनवास असेल शारदा संगीत पंखा आणि झुंबर अशा अशी त्यांची सिरीज होती ती वाचायला मला खूप आवडायचं शिवाय सई परांसेंची पुस्तकं हे मी त्याच्या खूप आधी वाचली आहेत गुलाबी सई नावाची त्यांची एक खूप छान गोष्ट होती ती मला फार आवडायची mm -hmm. मग जरा मोठं झाल्यावर एक दहावीच्या काळात वगैरे मी Uh, कोमाल्ट ब्लू नावाची एक कादंबरी वाचलेली आणि मग ती कादंबरी ज्या लेखकाने लिहिली त्यांची ती पहिलीच कादंबरी होती पण ते नाटकं लिहायचे हे काढल्यावर मी भरपूर नाटकं वाचायला लागले मग छोट्याशा सुट्टीत हे त्यांचं सचिन कुंडलकरांचं नाटक मग पुरुष नावाचं नाटक वाचलं मी मग चाहूल हल्लीच मी समुद्र वाचून काढली वाच वाच कादंबरी मला मुळात गोष्टींची पुस्तकं वाचायला जास्त आवडतं गोष्टी ऐकायला वाचायला सांगायला आवडतात तू अभिनेत्री आहेस तर तुझ्या या वाचनाच्या आवडीचा तुला अभिनेत्री म्हणून काही उपयोग होतो भरपूर ऑफकोर्स दोघांचा संबंधच आहे तसा क, अ, स्टोरी टेलिंग इज अ स्किल जे अभिनयात आपण अभिनयाच्या द्वारे आपण गोष्टच सांगतो नाही का मग ती गोष्ट वाचल्याशिवाय आपण कशी काय सांगणार बरोबर शिवाय वेगवेगळी पात्र आपल्याला कळतात ते पात्र आपलं पात्र बनवण्यासाठी त्याचा त्याचा उपयोग होतो त्याची मदत होते डायरेक्ट संबंध आहे असं मला वाटतं वाचनाचा आणि अभिनयाचा तिने सांगितलं मुक्त आपल्याला सांगितलं की अभिनेत्री आहे म्हटल्यावरती मला वाचलंच पाहिजे कारण त्यातूनच मला माझं पात्र जे मला रंगवायचं आहे ते करणार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही का वाचता त्याचे काय फायदे होतात तुम्हाला आपण पुस्तक वाचतो तर आपल्याला ज्ञान मिळतं ज्ञानामध्ये भरपूर भर पडते हा तुला काय सांगायचं पुस्तक वाचल्याचा आपल्याला हा फायदा होतो की आपला शब्दसंग्रह वाढतो आणि आपल्याला परीक्षेत त्याचा फायदा होतो म्हणजे निबंध वगैरे लिहिताना आणि आपली वाक्य रचना सुधारते पुस्तकांमुळे आपल्याला कुठे काय बोलावे ते सुचते बरं पुस्तक वाचल्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो जे लेखक बनणार आहेत त्यांना तर हे उपयोगीच आहे कारण त्यांना शब्दकोश त्यांचा वाढला पाहिजे आणि ते त्यांना लिहिताना ते उपयोगी पडले पाहिजे म्हणजे पुढे काही करायचं असेल तर त्याला फायदा होईल स्वतःला लेखक व्हायची हा आहे गोष्टी ही मी लिहितोच गोष्टी पुस्तक वाचल्यामुळे आपले वक्तृत्व सुधारते व त्याचप्रमाणे आपल्या बोलीभाषेतही फरक पडतो पुस्तक वाचल्याने आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते पुस्तकं वाचल्यामुळे बुद्धीला चालना मिळते मला ना यावरती एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचा एक शब्द आम्ही नेहमी वापरतो हा पुस्तकी किडा आहे हा किंवा बुकवम असं आपण म्हणतो बरोबर तर हा जो शब्द आहे हा तुम्हाला पटतो का आवडतो का नाही कारण आपण फक्त पुस्तकाचं ज्ञान घेऊन समाजात वावरू शकत नाही आपल्याला सामाजिक आणि पुस्तकी दोन्ही ज्ञानांची तितकीच गरज असते बरं काय सांगाल सर आपण की हा की की जो शब्द आहे पुस्तकी किडा याचा आणि अनेकदा आजकाल मुलं म्हणतात की आम्हाला पुस्तकी किडा नाही व्हायचं तर मग वाचन संस्कृती कशी जोपासायची आता हा हा जो प्रत्यक्ष एक शब्द तुम्ही आता वापरतात की पुस्तकी किडा तर याच्याकडे आपल्याला दोन दृष्टीने बघायला पाहिजे एक खरं आहे नुसतंच तुम्ही दिवसाचे काय आपण जेवढा वेळ काम करतो दिवसभर अठरा तास समजा तर ते फक्त पुस्तक वाचत बसलात तर त्यांनी तुमच्या ज्ञानात भर नाही निश्चितच पडते परंतु बाहेरच्या जगाचं भान तुम्हाला कितपत येणार आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये काही बॅलन्स असावा लागतो त्या दृष्टीने मला वाटतं हा शब्द वापरला गेलेला आहे तो आपण पूर्णपणाने वाईट अर्थाने घेता कामाने की काही वेळेला खरोखर पुस्तके काही प्रमाणात असणं गरजेचंही असतं आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने तर ते निश्चितच गरजेचं आहे परंतु मी अजिबात बाहेर कोणाशी मैत्री ठेवणार नाही आणि मी कोणाशी बोलणार नाही म्हणजे आता आपल्याकडे हल्ली याच्यावरती अनेक जोक्स येतात की लोक फेसबुक आणि या सगळ्या सोशल मीडियावर एवढे गुंग झालेले असतात की वरच्या मजल्यावरनं मुलगा फेसबुकवरती आहे आणि खालच्या मजल्यावरनं आई त्याला निमंत्रण पाठवते की अरे खूप दिवसात आपली भेट झाली नाही तेव्हाच तू रात्री जेवायला आमच्या बरोबर खाली आहे म्हणून <laughs> ही जी परिस्थिती आहे ही सुद्धा तितकीच वाईट आहे ती वाचक कोणी जर का असेल त्याच्या बाबतीत तो शब्द वापरला जातो असं मला वाटतं आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यातून लक्षात येते की ह्या सगळ्या मुलांना वाचनाची आवड आहे ते काही ना काहीतरी आहेत पण मग नेमकं काय का वाचलं पाहिजे काय सांगाल याविषयी असं सांगणं जरा कठीण असं याचं कारण ह्याच्यामध्ये दोन भाग असतात एक म्हणजे आपलं वय आणि समज आणि दुसरा भाग म्हणजे माझी आवड आता ही प्रत्येकाची इतकी विभिन्न आवड असू शकते तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू आपली एक आपला एक मार्ग हळूहळू तयार करायला लागतो तो कदाचित पहिल्या झटक्यातच सापडतो असं नाही त्यामुळे मग आपल्या वयानुसार आपल्या समजेनुसार आणि आपल्या आवडीनुसार म्हणजे मला अशी काही उदाहरणं माहिती आहेत की जिथे घरामध्ये अगदी खूप कंपल्शन केलं जातं की के नाही वाचलंच पाहिजे वगैरे मग ती मुलं सुद्धा वाचताच पूर्वी होतो आता तसं आहे असं माझं म्हणणं नाही आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या वयाला अनुरूप नसलेली सुद्धा अनेक पुस्तकं मग ती वाचतात असं सांगितलं जायचं सा। त्यांनी ती कदाचित वाचलेली असेल पण त्यातलं त्यांना खरं कितपत समजलं कारण ती त्यांच्या वयाला अजिबात अनुरूप नव्हते त्यामुळे आपल्या वयानुसार सुद्धा आपल्याला काय समजतं काय नाही आणि त्यात आपल्याला कितपत रस वाटतो या दृष्टीने ती आवड डेव्हलप करत जाणं हे फार महत्वाचं असतं दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजे तुमचे पालक आणि शिक्षक काय रोल निभावतात आणि दुसरं कदाचित तुम्हाला कोणीतरी असा एक मित्र भेटतो मला माझ्या आयुष्यामध्ये एक माझा असा ज्येष्ठ मित्र भेटला की ज्यांनी माझ्या वाचनाला पूर्ण वळण लावलं की जे वळण नव्हतं माझ्या वडिलांनी माझ्या वाचनाची आवड निर्माण केली मला पुस्तकं आणून दिली परंतु त्याला दिशा देण्याचं काम मात्र या माझ्या मित्रांनी केलं आज पुस्तकांची मैत्री कशी करावी याविषयी आपण चर्चा करतोय आणि ही मैत्री करवून देण्यामध्ये आपल्या शिक्षकांची पालकांची भूमिका खूप महत्वाची मानली जाते तर इथे जे शिक्षक प्रतिनिधी पालक प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी मला संवाद साधायला आवडेल तुम्ही यासाठी काय करता काही अनुभव सांगायला आवडतील शाळेमध्ये माझे मा चार उपक्रम आहेत वाचना संदर्भामध्ये पुस्तक वाचन उपक्रम आहे कातरन वय उपक्रम आहे त्यानंतर मुलांना पुस्तक खरेदी उपक्रम सुद्धा यावर्षी चालू केलेला आहे आणि शेवटचा आहे तो गणपती ग्रांचा उपक्रम आणि याला चांगला प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतं की मुलं करताय जाता हो जा पण ते काय होतं की आपण त्याचं फॉलोअप घेणं खूप गरजेचं असतं की दरवेळेस त्यांना ते विचारावं लागतं की तुम्ही करताय का नुसतं सांगून जमत नाही तर ते आपण फॉलोअप घेतल्यानंतर आता मला असं वाटतं की खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय या उपक्रमाला बरं आजच्या युगामध्ये आजी आजोबा आज आपली विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आणि ज्या गोष्टी आजी आजोबा काम करायच्या गोष्टी सांगण्याचं त्या आज मात्र होताना दिसत नाही आणि ह्या आधुनिक युगामध्ये आई वडील दोघंही कामाला जातात आई वडील सुद्धा मुलांशी जास्त कॉन्टॅक्ट करत नाही आणि ती सर्व जबाबदारी आज शिक्षकांवर पडलेली आहे मग ज्यावेळेस आम्ही एखादा पाठ्यपुस्तकामधला एखादा लेसन शिकवतो एखादं प्रकरण शिकवतो त्यावेळेस गोष्टीमधलं एखाद्या पुस्तकातलं किंवा एखादं कादंबरी असेल त्यातली एखादी कथा सांगून मुलांना त्याच्याप्रती आवड निर्माण करण्याचं काम आमच्या शाळेमध्ये आम्ही नेहमी करत असतो मला तरी असं वाटतं की एका वाईट मित्रापेक्षा पुस्तक हे खरंच एक चांगलं साधन आहे आजकालच्या युगामध्ये कारण आपण बरेच ठिकाणी पाहतो की मित्र हे चांगल्या गोष्टी रुजवण्यामध्ये आपल्याला मदत करत नाही पण पुस्तक हे असं आहे केव्हा पण आपण उघडून पाहिलं तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसतं की आपण कितपत चांगलं जगण्यासाठी आपण सध्या ते आपल्याला सार्थक ठरू शकेल पालक म्हणून शिक्षक म्हणून मला तुम्हाला विचारायला आवडेल की किती वेळा तुम्ही आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना पुस्तकं भेट देता आम्ही आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक पुस्तक ग्रंथालयाला भेट द्यावा योजना गेली चार वर्ष आम्ही हो घेत आहोत शाळेमध्ये त्यातून काय होतं की मुलं बाजारामध्ये जाऊन चांगली पुस्तकं कुठली आहेत ती शोधतात आणि शाळेला त्या वाढदिवसाच्या दिवशी भेट देत असतात मुक्त याविषयी तुझा अनुभव ऐकायला आवडेल तुला एक चांगला वाचक म्हणून घडवण्यामध्ये तुझ्या कुटुंबाची शिक्षकांची काय भूमिका आहे नेमकी मला लहानपणी गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या त्यामुळे मी सतत माझ्या आईचं आणि आजीचं भरपूर डोकं खायचंय आणि त्या सांगायच्याही मला गोष्टी आणि माझी एक सवय आहे की मला ऐकलेल्या गोष्टी किंवा वाचलेली ना परत परत वाचायला आवडतात म्हणजे mm -hmm. चक्क मी पारायणं करते त्याची त्यातून दरवेळी मला काहीतरी वेगळं दिसतं किंवा कधी कधी नाही दिसत पण मी उगाच वाचते तर तशा मी आई आजीला गोष्टी सांगायला लावायचं अगदी लहान ला असताना आणि एक जरा मोठं झाल्यावर जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं ला की आता ही पुरेशी मोठी झाली आहे हिने स्वतःहून पुस्तकं वाचावीत तेव्हा त्यांनी त्यांनी मला असं सजेस्ट केलं की तू आता पुस्तकं वाचत जा मग त्यांनी माझ्यासमोर भरपूर पुस्तकं आणली त्यातलं एक म्हणजे गुलाबी सई सई परांजपेंची ती खूप गोड गोष्ट आहे की एका मुलीचं तिच्या झाडा तिच्या गुलाबाच्या रोपट्यावर कसं प्रेम असतं आणि ती त्या प्रेमाची अतिशयोक्ती कशी करते मग तिचे माईका का, का तिला कसं कसं प्रेम करावं झाडांवर हे सांगतात ही ही खूप छान गोष्ट आहे आणि ती मला वाटतं मी आजही स्वतःशी रिलेट करू शकते मग प्रकाश नारायण संतांची सगळीच पुस्तकं खूप सुंदर आहेत म्हणजे आपलीच गोष्ट वाटते ती जेव्हा छोटा छोटा लंपंद्याचं भाव विश्व आपल्यासमोर मांडतो तेव्हा तर ही सगळी पुस्तकं माझ्यापर्यंत पोहोचूच शकली नसती जर का माझ्या आईने ती मला मला सजेस्ट केली नसती त्यामुळे मला वाटतं हे तिच्यापासूनच सुरू आहे तुम्हाला कुणाला सांगायला आवडेल तुमच्या पालकांनी तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वाचनाची आवड लागावी यासाठी केलेले काही प्रयोग म्हणा एखादी आठवण मला अगोदर वाचनाची फारशी आवड नव्हती पण माझ्या शाळेतील जे मस्के सर आहेत त्यांनी मला वाचनाची आवड निर्माण करून दिली काय केलं त्यासाठी त्यांनी त्यांनी सांगितले की आपलं असं आई वडिलांकडे मागायचं आपण कपडे मागतो त्याच्याऐवजी पुस्तकं मागायची की मला वाढदिवसाच्या दिवशी पुस्तके गिफ्ट करा म्हणून अरे वा मला मा वाचण्याची आवड शिक्षकांकडून आणि माझ्या मठमावशीकडून लागली ती आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये का नाही आम्ही भांडणं करायचं म्हणून ती म्हणली भांडणं करण्याऐवजी तुम्ही पुस्तकं वाचा ते आमच्यासमोर पुस्तकं आणून ठेवायची आम्हाला पहिलं तरी नको वाटायचं स्टार्टिंगला वाचायला नंतर आम्ही वाच पुढे वाचत राहिलो ना नंतर का नाही त्यामध्ये असं वाटायचं की ते पुस्तक संपूच नाही कधी मला पुस्तके वाचायची सवय माझ्या आजीपासून लागली मी लहान असतानाच ती पुस्तकं आणायची तीच वाचायची मला वाचण्याची आवड मायामित्राकडून झाली तो मला दाखवायचा की बघ मी पुस्तकं आणली आणि मी मी आईकडे हट्ट करायचो मला ही पुस्तक पाहिन त्यामुळेच मला आज वाचनाची आवड झाली म्हणजे पुस्तकं उपलब्ध होणं हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे दिसतो की एकदा समोर पुस्तकं असतील तर ती आपोआप वाचली जातात अनेकांना भेट म्हणून पुस्तकं मिळाल्यावरती हा वाचनाचा प्रवास सुरू झालेला दिसतो पुस्तकांची कॉस्ट किंवा त्याची किंमत याविषयी खूपदा चर्चा केली जाते याविषयी काय सांगा खरं आहे की पुस्तकांच्या किमती बऱ्याच लोकांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत त्याच्यावरती आता काही नवीन उपाय निघालेले आहेत केन्जल्ससारखे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत पुस्तकं उपलब्ध होऊ शकतात पण ते अजून मुख्यतः जास्त करून इंग्रजीमध्ये अजून भाषिक याच्यामध्ये फारसं आलेलं नाही बुक प्रकरण काही प्रमाणात आलं आहे पण तेवढं नाही आणि तरी त्याला सुद्धा कॉस्ट आहे शेवटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तर मला असं वाटतं की ज्यांना ती परवडतात त्यांच्यावरतीचा प्रश्न येत नाही तर मला असं वाटतं की अवेलेबिलिटी ही एक तर लायब्ररीत ना होऊ शकते दुसरं एक वाचनालयांचं आपल्याला अनेकदा असं दिसतं की ते टिपिकल पुस्तक आलं की बाउंड करून त्याला एक असं त्याचं कवर दिसणार नाही अशी काळजी घेतली मला वाटतं पुस्तकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असं असतं की त्याचा लुक हा फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर का तुमच्यासमोर एखादं पुस्तक आणलं तर चांगल्या वाचकाला सुद्धा ते वाचावं वाचा असं वाचा वाटणार नाही याच्यावरती निश्चित आपल्याकडे विचार झाला पाहिजे तर त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी जसं मुक्तानी पण आधी सांगितलं की तुम्हाला ते अव्हेलेबल करून देणं फार महत्वाचं असतं माझ्या एका मित्रांनी एक खूप सुंदर प्रयोग केला होता मला वाटतं त्याचा उल्लेख एकदा आवर्जून इथे केला पाहिजे तो काय सांगायचा आपल्या मुलांना त्याला दोन दोन मुली होत्या मला वाटतं की ह्या दर शनिवारी आपल्याकडे रात्री जेवायला एक गेस्ट येणार आहे आणि एक आठवडा तो त्या गेस्टचं नाव जाहीर करायचं बरं गेस्ट म्हणजे कोण असायचे आज आपल्याकडे जेवायला पाहुणे म्हणून महात्मा गांधी येणार आहेत <laughs> किंवा टॉलस्टाय येणार चार्ली चॅपलीन येणार आहे <laughs> आणि जेवणाच्या टेबलवरती त्याच्याबरोबर गप्पा मारण्याची जबाबदारी त्या मुलांवरती आहे आठवडावर <laughs> तुम्हाला तयारीला दिलेला आहे <laughs> आणि तो स्वतः मती भूमिका घ्यायचा तो त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा चार्ली चॅपली बनवून किंवा त्याचं खूपच वाचन होतं टॉलस्टाय बनून पण तुम्हाला त्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत त्याच्याकरता तुम्हाला माहिती माहिती घेतली पाहिजे मग वाचा थोडस पद्धतीने त्यांनी आपल्या केलं केवळ पुस्तकं उपलब्ध करून देऊन भागणार नाही तर त्यावरती चर्चा झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे तर तो आनंद पण वाटला जाईल आणि ती आवड आपोआप निर्माण आणखीन एक मुद्दा मला इथे महत्वाचा वाटतो तुम्ही कोशभांग याविषयी बोललात तुमच्यापैकी किती जणांनी कोश हाताय इंग्लिशचे शब्द अर्थ शोधण्यासाठी मी शब्द शब्दकोश वापरतेस इंग्लिश शब्दांचा मराठीत अर्थ बघण्यासाठी मी ऑक्सफर्ड डिक्शनरी ही डिक्शनरी वापर शब्दकोश वापरते अभ्यासासाठी आपल्याला जर याचा फायदा करून घ्यायचा असेल आपल्या वाचनाच्या आवडीचा तर तू कशा पद्धतीने मुक्त तुला काहीतरी सांगायचं हो माझ्या ओळखीचे एक काका आहेत आणि मी एक सातवी आठवीत असताना त्यांनी माझे माझं इंग्लिश सुधारायची खूप छान आयडिया सांगितलेली ते म्हणाले की जी डिक्शनरी असते इंग्लिश ऑक्सफर्ड डिक्शनरी इंग्लिश टू इंग्लिश ती तू अशीच गोष्टीच्या पुस्तकासारखी वाचत राहा फक्त आणि त्याचा खरंच फायदा फायदा जा, झाला म्हणजे सगळ्यांना दिसायला लागला माझ्या बोलण्यातला फरक एक दोन तीन महिन्यात तो फरक जाणवायला लागला सगळ्यांना आणि असं नाही की ते शब्द मला लक्षात कसं राहणार असं काही नसतं ते आपोआप आपल्या आप बोलण्यात कधीतरी येऊन जातात नीट लक्षात राहून तर हा खूप छान पर्याय आहे जर इंग्लिश किंवा कुठलीही भाषा सुद्धा कारण आपण वाचन म्हटलं की, वा की बहुतेकदा पुस्तकांचा विचार करत असतो पण त्याच्या पुढची एक पायरी म्हणूया की संदर्भ ग्रंथ आहेत शब्दकोश आहेत एनसायक्लोपीडिया मुक्ताने अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे हा की आपल्याकडे डिक्शनरी फक्त शब्दाचा अर्थ शोधण्यापुरतीच बघायची असं आपला एक समज झालेला असतो तसं न खरोखर चांगली डिक्शनरी म्हणणं म्हणणं वाचत राहणं बरोबर आपल्या शब्दाच्या ज्ञानामध्ये खूप फरक पडत असतो मुख्यतः कोणत्या कॉन्टेक्समध्ये तो शब्द वापरायचा कोणत्या संदर्भात वापरायचा अनेकदा आपल्याला शब्दांचा अर्थ माहिती असतो परंतु तो त्या संदर्भामध्ये तो योग्य बसतो की नाही चपखल बसतो की नाही हे आपल्याला माहीत नसतं त्या सगळ्याचा उपयोग तुम्हाला डिक्शनरीमध्ये होतो आजची पिढी नेमक का काय वाचते कशासाठी वाचते याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत <coughs> आणि मुलं म्हटली की मुलं कॉमिक्स वाचतात असं आपण नेहमी म्हणतो तर ही कुठली कॉमिक्स वाचतात मी येशू ख्रिस्तांची कॉमिक वाचतो बर है? मी स्पायडरमॅनची कॉमिक्स वाचलेली आहे अच्छा मी अकबर आणि बिरबल यांच्या कॉमिक्स वाचते भीम आणि कृष्णाची कॉमिक्स वाचलेली आहे मी क्रिकेटरचे कॉमिक वाचतो बरं आ, हे जे एक वाङ्मय आहे आणि ते लहान मुलांच्या अनुभव विश्वाचा एक अविभाज्य हिस्सा आहे त्याविषयी काय सांगाल कॉमिक्स ही काळानुसार बदलत जातात त्यातली कॅरेक्टर्स आणि मला असं वाटतं की त्यामुळे आता आपण आपल्याला सुपरमॅन वगैरे अशा किंवा बॅकमॅन सारखी आता बघायला मिळतात पण वाचनाची आपली आवड बदलत राहते प्रत्येक टप्प्यावरती तर याविषयी काय सांगाल कसं ओळखावं की आता आपण पुढच्या पायरीसाठी तयार झालो किंवा काही त्याला शिस्त असावी का नाही शिस्त निश्चित असावी पहिली शिस्त म्हणजे एक ठराविक वेळ का होईना पण रोज वाचन करणं कारण ते एकदा तुम्ही सोडलात ना की मग कदाचित तुम्ही मागे पडत जाता आज नको मग आता उद्या उद्याच उद्या, उद्या म्हटलं की परवा परवा कारण मग नंतर कामं वाढत जातातच त्यामुळे ती एक थोडीशी शिस्त काही नाही तर किमान पंधरा मिनिट वीस मिनिटं जो काय वेळ मिळेल ते मी वाचणारच नंबर वन दुसरी गोष्ट तुमचं तुम्हालाही जाणवायला लागतं की आपण कोणत्या दिशेने जातोय आणि कोणते टप्पे आपण पार करत चाललोय तुझी काय वाचनाची अशी विशिष्ट पद्धत आहे का कसं वाचायला आवडतो तुला एक असा काळ होता आठवी ते दहावीच्या वेळी जेव्हा मला लोक वाळवी म्हणायचे म्हणजे मी फक्त वाचत राहायचे वाचत राहायचे वाचत राहायचे पण मगाशी आपण जे म्हणालो की पुस्तकी किडा व्हायचं नाहीये मला वाटतं पुस्तकी किडा ही फेज असते एक आणि ती येऊन जा जाऊ द्यावी कुणाला काही याविषयी सांगायला आवडेल आपल्या इथे शिक्षक प्रतिनिधी आहेत तुम्ही कसं वाचता काय पद्धतीने वाचता वाचनासाठी दररोज प्रत्येकाला वेळ मिळेलच असं नाही आहे पण जो काही वेळ मिळेल जसं की आम्हाला ऑफ तासाला जो वेळ मिळतो त्या दरम्यान आम्ही जे काही आमच्याकडे पुस्तक का आहे त्याच्यातील जेवढी पानं आम्हाला चालता येतील जेवढी पानं वाचता येतील ती आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो <laughs> आणि जसं की दिवसभराचं काम उरकलं त्यातून जो वेळ मिळाला त्याच्यात सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करतो मला इथे दोन गोष्टी नमूद करायच्या आहेत की मुक्ता मॅडम आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बिरबल आणि चांदोबा वाचतच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आताही रोज अगदी बिझी शेड्यूल असताना देखील रोज दहा पंधरा पाना वाचल्याशिवाय किंवा पेपर पूर्ण वाचन केल्याशिवाय झोप येत नाही अशी एक मानसिकता झालेली आहे आणि दुसरा मुद्दा मला असं सांगायचा आहे की त्यांचा अधोरेखित करावा असं वाटतो की एक पुस्तक रिपिटेशन नाही का पारायणाप्रमाणे ना पण ते काही अंतराने म्हणजे आता वाचले अगदी दोन तीन वर्ष झालेली आहेत म्हणजे उदाहरणच सांगायचं म्हटलं तर गोणीदानचं आपलं मृ मृणमयी जी कादंबरी आहे आता ती कादंबरी प्रथम जेव्हा वाचली तेव्हा वा इतकी कठीण वाटली आणि काही मुद्दे त्यातले कळालेले नाही आहेत पण जसजशी वाचत गेले वय वाढत गेलं तसं त्यातले मुद्दे असे अचानक इतके भा मनाला भावणारे गेले झालेत की ज्यामध्ये मला वाटते ती नायिका जी छोटी लहानपणापासून जन्म जन्माल्यापासून तिचं जीवनचरित्र दाखवलं की ती एक कुरूप व्यक्ती म्हणून जन्माला आलेली असते म्हणजे दिस एक बाह्यरूप म्हणायचं म्हटलं तर पण ती कुरुपता बाजूला सारून ती निसर्गाच्या सानिध्यात किंवा कोकणामध्ये इतकी रमते आणि पुढे तिचं जीवन चरित्र म्हणजे ती निसर्ग आणि आपल्या आयुष्यात आलेले जे काही पेचप्रसंग आहेत याला तोंड देत ती स्वतःचं आयुष्य जगत राहते म्हणजे इतकं सुंदर आपल्याला जीवन जगायला शिकवतं हे पुस्तक नक्कीच मला एका वेगळ्या मुद्द्याला इथे स्पर्श करायचं आहे आजकाल ही वाचन संस्कृती रुजवण्याचे काही जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला होताना दिसतात त्यामध्ये खास करून साहित्य संमेलनं किंवा यासारखे जे साहित्यविषयक उपक्रम असतील त्याला संलग्न अशा मोठमोठ्या ग्रंथ प्रदर्शनांचा सुद्धा उपक्रम हाती घेतला जातो अशा वेळेस सवलतीच्या दरामध्ये आपल्याला पुस्तकं उपलब्ध होतात आणि मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसतात या वयातली मुलं जर अशा ग्रंथ प्रदर्शनांना गेली तर नेमकं एवढ्या मोठ्या पुस्तकांच्या या, पुस्तक या खजिन्यातून आपल्याला काय हवंय ते कसं हुडकायचं मला वाटतं अशा ठिकाणी बऱ्याचदा पुस्तकं नीट व्यवस्थित अरेंज केलेली असतात त्यांच्या विषयानुरूप जसं आता इथे कोणीतरी मगाशी उल्लेख केला की मला आत्मचरित्र वाचायला आवडतात तर समजा आपण आत्मचरित्राच्या सेक्शनमध्ये गेलो मग त्यातलं कोणाचं कोणतं आपल्याला पाहिजे आणि हे आपण शोधू शकतो त्यामुळे ह्या पुस्तकांच्या प्रदर्शनामध्ये अशी त्याची काही एक विभागणी असणं हे फार महत्वाचं असतं दुसरा महत्वाचा भाग मला असं वाटतं नेहमी एक आपण मगाशी पालक शिक्षक या सगळ्यांचा उल्लेख केला परंतु पुस्तक विकणारा जो माणूस असतो hmm. किंवा लायब्ररीत तुम्ही गेल्यानंतर जो लायब्ररीयन असतो तो स्वतः जर का पुस्तकप्रेमी असेल hmm. तर त्याचा जो काय तुम्हाला उपयोग होतो मला सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये असं वाटत राहतं की संधी मिळेल तेव्हा पुस्तकाच्या दुकानाला भेट देणं प्रत्येक ठिकाणी पुस्तक विकत घेतलं पाहिजे अशी कुठेही नाही नाहीये तुम्हाला सगळी पुस्तकं हाताळता येतात आपण थोडेसे अजून त्या बाबतीत पुढे गेलेले नाहीत परंतु अमेरिकेसारख्या ठिकाणी तर तिथे बसायला सोफे आणि आतमध्ये कॉफी हाऊसेस असतात की तुम्ही एक कॉफी घ्या आणि वाचत बसा दिवसभर कोणी तुम्हाला विचारत नाही की तुम्ही इथे फुकट का वाचताय लोक अशी संपूर्ण एक एक पुस्तकं दहा दहा दिवसात वाचून संपवतात आणि तिथला अनुभव तर पुस्तकाच्या दुकानाला भेट देण्याचा इतका सुंदर असतो म्हणजे पाच मजली पुस्तकांचं दुकान हे ज्याला पुस्तकांवरती प्रेम आहे ज्याचं त्यालाच त्यातला आनंद कळू शकेल काय आहे त्याच्यामध्ये आणि मग अशी सुंदर नवीन आलेली पुस्तकं अशी मध्ये मध्ये तुमच्या वाटेत रचून ठेवलेली असतात की तुम्ही अट्रॅक्ट करण्याकरता तुम्हाला कुठेतरी काही ठिकाणी एखादा लेखक आलेला असतो तो सहाय्य देण्याचा कार्यक्रम करत असतो आपल्यापैकी जे इंग्रजी वाचणारे लोक आहेत यांना कदाचित ही टर्म ऐकून माहिती असेल न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर म्हणून सगळी अनेक पुस्तकं स्वतःला क्लेम करतात तर मला आधी सुरुवातीला असं वाटायचं की काय असं कोणतरी मग लिहित असतील पण नंतर जेव्हा मी काही अमेरिकेतल्या पुस्तकाच्या दुकानांना भेट दिली तेव्हा असं मला लक्षात आलं की खरंच तिथे काउंटर असतो आणि न्यूयॉर्क टाईम्स ॲक्च्युअली अनाऊन्स करतं की या आठवड्यातली आमची बेस्ट सेलिंग पुस्तकं कोणती आहेत त्याची एक सिस्टीम आहे आणि मग ती पुस्तकं त्याच्यावरती जातात तर त्यामुळे मला असं वाटतं की पुस्तकं विकत घ्यायला तुम्ही उद्युक्त होता जेव्हा तुम्ही पुस्तकांच्या दुकानांना भेटी द्यायला लागता म्हणजे ग्रंथालय म्हणा किंवा ग्रंथ विकत घेण्याची दालनं म्हणा ही जितकी समृद्ध आकर्षक असतील तितका तिथे वाचक जास्त आकर्षित होईल आणि तो, तो जास्त खरेदी करेल आजकाल आता वाचनाचं स्वरूप बदलते तुमच्यापैकी कोणी ई बुक वाचतं का ई बुक्सच्या माध्यमातून पुस्तकं वाचणं किंवा मोबाईलवरती पुस्तकं वाचणं अशा पद्धतीचा प्रयोग कोणी करत तर तेव्हा आम्ही ते माहिती काढतो बरं माहिती गोळा करण्यासाठी वापर होताना दिसतोय प्रत्यक्ष साहित्य वाचणं हे या मुलांच्या गटाकडून जरी होत नसलं तरी आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलंय तर हा जो ई पर्याय हा कितपत आपल्याकडे रुजेल असं वाटतं मला असं वाटतं निश्चित रुजेल मी स्वतः ई बुक्सचा फॅन आहे कारण दोन कारण आहेत त्याच्याकरता मुंबईसारख्या ठिकाणी पुस्तक ठेवायला जागेची अडचणी अनेकांची आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती उत्कृष्ट उपाय हा ई बुक आहे कारण तुमच्याकडे फिजिकली काहीच नसतं कुठच्या तरी तुमच्या अकाउंटमध्ये ते पुस्तक साठवून ठेवले तुम्ही पाहिजे तेव्हा काढून वाचू शकता आणि तुम्ही ऍक्च्युअली जर का केन्डल सारखं एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करून त्याच्यावर वाचायला सुरुवात केलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की इतक्या सोयी त्याच्यामध्ये आहेत म्हणजे साधी गोष्ट की मला पाहिजे त्या पद्धतीने मी फॉन्ड ऍडजेस्ट करून घेणं अनेक पुस्तकं चांगली असतात ती केवळ वाचली जात नाहीत ही विशेषतः तुमचं वय झाल्यानंतर त्याच्याकडे त्याचा टाईप खूप बारीक असतो आणि मग ते खूप क्लम्झी होतं वाचणं कंटाळवाणं होतं आणि मग ते पुस्तक बाजूला ठेवलं जातं आणि इंग्रजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आता ई बुक खेळ हा प्रकार किंवा हे सॉफ्टवेअर आता प्रचंड प्रमाणावरती लोकप्रिय झालेलं आहे तुम्ही विमानातनं प्रवास केला तर तुम्हाला दिसेल की पूर्वी विमान सुटल्यानंतर लोक पटापट -पड़ पुस्तकं काढायचे आपापली वाचायला लागायचे हल्ली लोक पटापट -पड़ लॅपटॉप नाही तर आयपॅड्स वगैरे काढतात आणि आपल्याला पाहिजे ते पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करतात त्याचं कारण दुसऱ्या ह्याचा महत्त्वाचा फायदा असा आहे की ॲट अ टाइम तुमच्याकडे तीन ते चार मॅगझिन्स वर्तमानपत्र चार ते पाच पुस्तकं असं एका याच्यात साठवलेलं असतं तुम्ही पायात्या काढून वाच वाचायला सुरुवात करू शकता पुस्तक मी एका एकच कॅरी करू शकतो जास्त कॅरी करू शकत नाही तर त्यामुळे मला वाटतं की हा प्रकार खूप लोकप्रिय होणार आहे आणि मराठीत तो आता यायला लागलाय निश्चितच आणि ह्या पिढीच्या दृष्टीने मला वाटतं तो फारच महत्वाचा आहे कारण हे पुढे आणखी दहा वर्षांतर ते वाचतील ते बहुतेक ई बुक्सच वाचतील मित्रांनो आपल्या दोन्ही पाहुण्यांनी आपल्याला वाचनाच्या खूप शक्यता आज दाखवून दिल्या माझी खात्री आहे की तुमच्या मनात काही प्रश्न असतील कुतूहल असतील कुणाला विचारायला आवडेल मला असं विचारायचं आहे की आपण जास्त पुस्तक वाचल तर त्याचा काहीतरी साईड इफेक्ट असणारच पुस्तकाच्या अतिरेकी वाचनाचा सा काही साईड इफेक्ट मला लागतो काही वेळेला <laughs> <laughs> अगदी मी त्याला साईड इफेक्ट किंवा वाईट इफेक्ट असं म्हणणार नाही परंतु मी म्हण मगाशी म्हणलं असं की तुम्ही त्याचा संपूर्ण तोल घालून फक्त वीस वीस तास फक्त एका खोलीत बसून पुस्तकच वाचत बसलात तर कदाचित बाहेरच्या रियालिटी जगाशी तुमचा संबंध तुटलेला असतो आणि तेही तितकंसा चांगलं नाही त्यामुळे तो एक समतोल साधनं आहे फार महत्त्वाचं असतं की नाही ज्ञान मिळवायचं आणि माणसं वाचूनही आपल्याला ज्ञान मिळवायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इथे एक हातवर आला होता हां आपणास जर मित्रांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करायची असल्यास काय करावं लागेल जेव्हा आपण पुस्तकं वाचायला सुरुवात करू तेव्हा आपण वेगवेगळे विषय -वेग ट्राय करावेत म्हणजे फक्त आत्मचरित्र असं नाही फक्त गोष्टीची पुस्तकं असं नाही आपण वेगवेगळे विषय -वेग ट्राय करावेत माझ्यासारखं करू नाही मला हे आवडतं तर मी हेच वाचेन यापेक्षा थोडंसं हेही वाचून बघेन हेही वाचावं म्हणजे थोडं हे थोडं हे आणि आपल्याला आवडणार भरपूर बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग या वाचनामध्ये शक्य आहेत आणि हा विषय खरंच आपल्या इतका जिभायचा आहे की याविषयी आणखीन बराच वेळ बोलता येईल पण आता आपली वेळ संपत आली आहे तरी निरोप घेता घेता या वाचनामध्येच आपल्याला एक सखी सापडते आणि ही सखी असते कविता सखी तर या सखीची आठवण जागूया मनामध्ये आणि मी मुक्ताला विनंती करेन की तुझ्या आवडीची एखादी कविता तू आज सादर करावीस आणि त्याच कवितेसह आपण प्रेक्षकांचा निरोप घेऊया विंदा करंदीकर हे माझे खूप आवडते कवी आहेत आणि लहानपणापासून त्यांची अगदी स्वप्नात पाहिली राणीची बाग इथपासून ते चुकली दिशा तरी ही त्यांची कविता या, यांना मी फॉलो करत आलेली आहे तर चुकली दिशा तरी ही कविता मला इतकी आवडते की कधी कधी आ, आता माझं जे वय आहे तेव्हा मला आ, सतत पैसे मिळवण्याचं टेन्शन यायला लागलेलं आहे तर तसं एकदा माझं विचारांनी जर डोकं जड झालं तर मी कुठेही कुठल्याही कागदावर ती कविता नुसती लिहून काढते आणि मी शांत होते मी ती कविता तुम्हाला सादर करून दाखवते सुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे वेड्या मुशा फिराला शामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायचे म्हणून भुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शिर तोडले की अनुकूल सर्व मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा विजले किथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथन्या रे आशा तशी निराशा हे श्रेय बे सावधांचे बेसावध अस कैसे डसणार हे निखारे वाद जीवनाचा आशावादी दृष्टिकोन देणारी ही कविता या कवितेच्या शब्दात आजच्या विषयासंदर्भात हेच म्हणावं असं वाटतं की दिशा चुकली तरी हरकत नाही आपण वाचत राहिलं पाहिजे कारण श्रेय हुकणार नाहीये उलट वाचता वाचताच आपल्याला आयुष्याची दिशा गवसणार आहे तेव्हा वाचत राहूया आणि यंग तरंगच्या या माध्यमातून अशा अनेक विषयांवर चर्चा करत राहूया भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोवर नमस्कार हॅलो